मोबाईल घ्यायचा विचार करताय? मग चला FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस मध्ये. आम्ही तुम्हाला देऊ मोबाईल विश्वातील भरपूर व्हरायटीज. सॅमसंग, ऍपल, ओपो, विवो, रेडमी, वन प्लस या सर्व नामवंत ब्रँड्सचे सर्व मोबाईल. तसेच ऍक्सेसरीज मध्ये हेडफोन, पॉवर बँक, नेक बँड, ऑल टाइप ऑफ मोबाईल कवर्स, ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडसेट आणि चार्जर्स. एवढंच नाही तर टीव्ही मध्ये MI आणि वन प्लस चे सुद्धा सगळे मॉडेल उपलब्ध. मग एक वेळ अवश्य भेट द्या FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस, अद्ययावत AC शोरूम, मॉडर्न बेकरी, ST स्टँड जवळ दीनानाथ चौक, सांगली. संपर्क 91-75-80-77 आणि 90-28-41-44-17. नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. लॉकडाऊनचे निर्बंध लादल्याच्या निषेधार्थ सातारचे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसून भीक मागो आंदोलन केलं. त्यात जमलेली 450 रुपयांची भीक घेऊन स्वतः त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना नेऊन दिली. ही भीक घेण्यासाठी तहसीलदार पुढे आले. यावेळी मीडियाशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्याचे जिल्हाधिकारी एक नंबरचे नालायक आहेत. निर्बंध कशाला लावले आहेत? इकडे लोक उपाशी मरायला लागले आहेत. लॉकडाऊन उठवले नाही तर लोक मरतील. नो लॉकडाऊन जो काय निर्णय आहे तो सायंटिस्ट घेतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. लोकसंदेश न्यूजसाठी फारुक तांबोळी यांचा रिपोर्ट. नाही तर लोक तुमचं ऐकणार नाही आणि मी ऐकणार नाही, कोणी ऐकणार नाही. उपवास मारायची वेळ शासनाला जे कोण तज्ज्ञ जे शासनामध्ये बसलेत, आता ते तज्ज्ञ कोण मला पण माहीत नाही. त्यांच्याकडे बघितल्या तज्ज्ञ वाटत नाही. आणि जोपर्यंत सायंटिस्ट लोकांचे मेन सायंटिस्ट नॉट मेडिकल फ्रॅटर्निटी जोपर्यंत त्यांचं रिपोर्ट येत नाही, पण त्यांचं रिपोर्ट येत नाही कसं काय करायचं, तोपर्यंत लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन तुम्हाला उठवावं लागेल. निर्णय काय पण असू द्या, उद्यापासून नो लॉकडाऊन एवढंच सांगते. फक्त मारामारी झाली तर युअर रिस्पॉन्सिबल. सुव्यवस्था कलेक्टरांची आहे, पोलिसांना चोपून काढतील लोक. नॉट आउट ऑफ अँगर बट आउट ऑफ हंगर, जस्ट रिमेंबर दॅट.